नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण तिसरी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत संख्यांवर आधारित वर्गीकरण ही संकल्पना समजून घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण क्रम ओळखणे ही नवीन संकल्पना संख्यांच्या बाबतीत समजून घेणार आहोत। म्हणजे आज शिकूया क्रम ओळखणे या घटकांतर्गत संख्यांचा क्रम व काही प्रश्नांचा सराव। चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया, संख्यांचा क्रम म्हणजे तरी नक्की काय। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना संख्यांचा क्रम म्हणजे काय हे माहित असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी उजळणी होईल व नवीन विद्यार्थ्यांना त्याची माहिती होईल। आता क्रम याचा अर्थ काय आणि संख्यांचा क्रम याचा अर्थ काय, तर लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेला एक संख्यांचा विशिष्ट क्रम असा दिला जातो व असे अशा प्रकारचे एक प्रश्नचिन्ह त्यामध्ये लपलेलं असतं। आता पहिल्या प्रश्नामध्ये शेवट प्रश्नचिन्ह आहे, याचा अर्थ कायम शेवटच प्रश्नचिन्ह येणार का, तर तसं नाही। तुम्ही जर खालचा प्रश्न बघितला असेल तर बघा, इथं मध्येच प्रश्नचिन्ह आले व त्यानंतर संख्या आले। म्हणजेच काय, संख्यांचा क्रम देताना प्रश्नचिन्ह हे कोणीकडे पण येऊ शकतं, हे लक्षात घ्या। त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की संख्यांचा क्रम ओळखताना तुम्हाला त्या प्रत्येक संख्येकडे पाहावं लागतं। म्हणजे काय, बघा इथं विशिष्ट संख्यांचा क्रम लपलाय, मग तो पाढा असू शकतो किंवा समान फरक असू शकतो, क्रमवार संख्या असू शकतात। मग ते ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचे, तर दोन पद्धती वापरायच्या। कोणत्या दोन पद्धती, तर प्रत्येक संख्येचा विचार करायचा, ती सम आहे का, विषम आहे का, वर्ग संख्या आहे का वेगळं काय। म्हणजे पहिली पद्धत काय, प्रत्येक संख्येचा विचार करायचा, बरोबर। त्यानंतर पुढे काय करायचं, जर प्रत्येक संख्येचा विचार करून जर गणित सुटत नसेल तर शेजारील शेजारील दोन संख्यांचा संबंध लक्षात घ्यायचा आहे। आपण काय करूया, दोन प्रश्नांचा सराव करूया, म्हणजेच तुम्हाला समजून जाईल की संख्यांचा क्रम म्हणजे तरी नक्की काय। बघा या ठिकाणी जर आपण प्रत्येक संख्येचा विचार केला, 11, 21, 31, 41, तर या सर्व विषम संख्या आहेत। मग पर्याय मधली विषम संख्या लिहिली की झालं की आपलं काम प्रश्नचिन्हाच्या जागी। परंतु विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी बघा, इथं पण विषम संख्या आहे, इथं पण विषम आहे, इथं पण विषम आहे, झाला का गोळाता। मग आता काय करायचं, मग तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येक संख्या बघितली की उत्तर येत नाही, मग काय करूया, तर दुसरी पद्धत अशी आहे की शेजारील दोन संख्यांचा संबंध तपासायचा। चला तपासूया, मला या 11 पासून 21 कसं मिळलो हा तुम्ही अभ्यास करा, पुन्हा या 21 पासून 31 म्हणजे इथून इथं जाताना काय बदल झालाय हा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। चला 11 पासून 21 कसे मिळतील, जर मी यामध्ये 10 मिसळले तर, बघा 11 आणि 10 21, पुन्हा 21 पासून मला 31 हवे, तर मी काय करणार, पुन्हा 10 मिसळणार, म्हणजे 21 आणि 10 31 भेटतील। बरं 31 पासून 41 पाहिजे, तर काय करणार, 10 मिसळणार, म्हणजे मला 31 आणि 10 41 मिळतील। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचा क्रम म्हणजे काय, यामध्ये इथं संख्यांचा क्रम काय दिलेला आहे, तर प्रत्येक संख्या 10 ने वाढते, वाढत निघाले, प्रत्येक मध्ये 10 मिसळतायत। बघा मग आपण काय करणार, इथं आपल्याला संख्या मिळवायची आहे ना, त्याच्या अलीकडे कोण आहे, 41, तर त्याच्यामध्ये किती मिसळा, 10, 1 आणि 0 1, 4 आणि 1 5, किंवा 41 आणि 10 किती झाले, 51 झाले। बघा म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संख्यांचा क्रम विशिष्ट काय लपला होता, की प्रत्येक संख्येमध्ये 10 मिसळत चालले, हा झाला संख्यांचा विशिष्ट क्रम। मग आता प्रत्येक वेळी 10 मिसळणार का, तसं नाही, हा प्रकार आहे, हे उदाहरण आहे। कधी कधी 5 मिसळतील, 6 मिसळतील, 7 मिसळतील, कितीही मिसळू शकतात। आपल्याला हे शिकायचं आहे की प्रत्येक संख्येचा विचार केला की उत्तर मिळालं नाही, म्हणून शेजारील दोन संख्यांचा संबंध याच्यापासून ही कशी मिळाली हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकामध्ये 10 मिसळत चालले, आणि जेव्हा मी प्रश्नचिन्हाच्या जागी मला संख्या पाहिजे तर त्याच्या अलीकडे कोण आहे, 41, तर त्याच्यामध्ये मी 10 मिसळणार, मला उत्तर मिळालं 51 कोणीकडे आहे, आहे बघा 51 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 51 असं आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, आपली पहिली पद्धत काय सांगते हो, प्रत्येक संख्येचा विचार करा, इथं 9 आहे 18 आहे 27 आहे 36 आहे 45 आहे इथं 63 आहे। बघा बरं, ज्याला 9 चा पाडापाठ आहे त्यानं इथं उत्तर पण मिळवून टाकलं असेल बघा काही विद्यार्थी मित्रांनी। बघा 9 एके 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5
पंचेचाळ नवा पाचा झाले याचा अर्थ आपण आता नऊ संघ घेणार. नऊ संघ किती झाले? नऊ संघ झाले 54 आणि पुन्हा 9 7 63 बरोबर संख्या मालिका जुळते, अंकमाला जुळते, याला अंकमाला असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या म्हणजे इथं प्रत्येक संख्या बघितली की आपल्याला उत्तर मिळून गेलं की 9 पाड्यातील आहे. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 5 झालेत ना, मग 5 नंतर काय येतं 6. 9 संघ झाले 54 म्हणजे 54 कोणी कडे बघा बरं 54 आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 54 असं आपल्याला मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे दोन प्रश्न प्रकार आपण पाहिले, याचा अर्थ असेच प्रश्न येणार का? तर लक्षात घ्या जसेच्या तसे प्रश्न येत नसतात, याच्या सारखे प्रश्न विचारतात. इथं 10 मिसळले ही आपण विशिष्ट क्रम लक्षात घेतला, इथं 9 पाडा आहे हा विशिष्ट क्रम आपण लक्षात घेतला. असं प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळा क्रम हा लक्षात घ्यायचा आहे. मग ते काय काय करू शकतात, मग आपण काय करावं, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया काय करावे. आता काय करावे अंतर्गत आपल्याला काय बघायचंय, तर पहिलं बघायचंय क्रमवार संख्या. आपल्याला क्रमवार संख्या देऊ शकतात 71 72 73 प्रश्नचिन्ह, किती सोपं आहे 74. या प्रकारे कोणतीही क्रमवार संख्या येऊ शकते. एकच पाडा आत्ताच बघितला बघा, एकाच पाड्यातल्या संख्या येऊ शकतात आणि मध्येच प्रश्नचिन्ह येऊ शकतं. कोणताही पाडा येऊ शकतो, त्यासाठी 1 ते 10 किंवा 1 ते 15 मी असं म्हणेल की तुम्ही पाढे पाठ करून ठेवा. त्यानंतर वर्ग संख्या आपल्याला माहितच असेल, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं की जे उत्तर मिळतं ते काय असते, वर्ग संख्या. मग तुम्हाला वर्ग संख्येवर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. काय करतील, 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 आणि प्रश्नचिन्ह असं करतील. बघा या ठिकाणी बघितलं तर 2 चा वर्ग 4 3 चा 9 4 चा 16 5 चा 25 5 नंतर काय येतं 6, म्हणून 6 चा तुम्ही काय म्हणणार आहात 36. म्हणजे अशा प्रकारे वर्ग संख्या येतील, त्याचबरोबर घन संख्या. बघा त्याच संख्येने त्याच संख्येला बघा 3 वेळा गुणल्यानंतर 2 2 4 4 2 8 किती उत्तर आलं 8. ही झाली घन संख्या. म्हणजे घन संख्येवर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर समान संख्या किंवा क्रमवार संख्या मिसळणे याचा अर्थ काय बघा, समान संख्या म्हणजे काय बघा, ही 10 10 10 10 समान संख्या मिसळत गेलेत. बरं नुसतं मिसळत जाणार आहेत का, तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी ते वजा सुद्धा करू शकतात हे लक्षात घ्या. यावर आधारित प्रश्न येईल. किंवा क्रमवार संख्या मिसळणे किंवा क्रमवार संख्या वजा करणे याचा अर्थ काय बघा, या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. एक इथं 2 घेतलं, इथं 3 घेतलं बरोबर, इथं 5 घेतलं, इथं 8 घेतलं, इथं प्रश्नचिन्ह दिला, याचा अर्थ काय हो. बघा 2 मध्ये किती मिसळले, 1 मिसळला, 3 मध्ये 2 मिसळले, 5 मध्ये 3 मिसळले, 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 3 8 याचा अर्थ काय, 1 2 3 क्रमवार संख्या मिसळत चाललेत. परत एकदा बघा 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 3 8 आणि जर फरक बघितला इथला तर काय मिसळलेत, 1 मिसळले 2 मिसळले 3 मिसळले इथं किती मिसळणार 4 8 आणि 4 12 म्हणजे 12 हे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. अशा प्रकारे समान संख्या मिसळतात किंवा त्यातून वजा करतात, तसेच क्रमवार संख्या मिसळतात किंवा वजा करू शकतात. त्याचबरोबर क्रिया या शब्दांतर्गत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की गणितातील मूलभूत क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, समान संख्येनं गुणणं किंवा भागणं अशा प्रकारचाही वापर या क्रम ओळखणे यामधल्या संख्या मालिका या उपघटकामध्ये केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण जी माहिती बघितली त्यावर आधारित आता लगेचच आपण काही प्रश्नांचा सराव हा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण काय केलं तर क्रम ओळखणे या अंतर्गत संख्या मालिका म्हणजे संख्यांचा क्रम म्हणजे काय हे आपण शिकलो व त्यावर आधारित आपण काय करायला हवं काय करावे हे बघितलं. आता बघूया त्यावर आधारित प्रश्नांचा सराव. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे की पहिली संख्या 1 पुन्हा 4 पुन्हा 9 पुन्हा 16 आपण आत्ताच म्हटलं आपले वर्ग किमान 1 ते 10 या संख्यांचे वर्ग पाठच करून ठेवायचे. बघा 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 आता कसं केलंय बघा, इथं 1 चा केलाय, इथं 2 चा, इथं 3 चा, इथं 4 चा, मग आता कशाचा करणार तुम्ही,
पाचचाच केला पाहिजे, म्हणजे पाचचा वर्ग किती, तर पंचवीस, पाच गुणले पाच बरोबर किती झाले पंचवीस। मग पंचवीस आहे का पर्यायामध्ये, तर बघा पर्याय क्रमांक चार हा पंचवीस आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पंचवीस असं आपल्याला मिळणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि इथं पण वर्ग संख्या आहे साती साती एकोणपन्नास, इथं पण वर्ग संख्या आहे आठे आठे चौसष्ट, इथं पण वर्ग संख्या आहे नवे नवे एक्क्याऐंशी, पण आपण जो बघतोय तो क्रम बघतोय, क्रम याचा अर्थ विशिष्टच क्रम आला पाहिजे। म्हणजे काय बघा, जरी या वर्ग संख्या असतील, पर्याय मधल्या सगळ्या वर्ग संख्या असतील, तरी त्यातले शंभर टक्के योग्य संख्या कोणती आहे, शंभर टक्के योग्य उत्तर कोणतं आहे, तर ते पंचवीस। का, तर बघा इथं एकचा केलाय, इथं दोनचा केलाय, इथं तीनचा केलाय, इथं चारचा केलाय, याच्यानंतर चार नंतर येतं पाच, मग पाचच केला पाहिजे, मग पाचचा येतो पंचवीस, तो कुणीकडे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पंचवीस असं आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। आपण जर बघितलं तर या संख्या कमी कमी होत जात आहेत, बघा आता संख्या कमी होत आहेत याचा अर्थ त्याचा उतरता क्रम, म्हणजे चढता क्रम उतरता क्रम हा लक्षात आला पाहिजे आपल्याला या घटकांतर्गत। आता उतरता क्रम याचा अर्थ काय, तर यातनं काय ना काय वजा करत ते निघालेले असणार आहेत। चला बघूया, आता प्रत्येक संख्येचा जर विचार केला तर बघा विषम संख्या पण आहे, समसंख्या पण आहे, पुन्हा विषम संख्या आहे, याचा अर्थ आपल्याला प्रत्येक, इथं पण बघा इथं विषम आहे, इथं विषम आहे, इथं सम आहे, इथं सम आहे, याचा अर्थ प्रत्येक संख्या बघून आपल्याला उत्तर सापडत नाही। आपण दोन पद्धती सांगितल्या होत्या, एक तर प्रत्येक संख्या बघा त्यानं नाही सुटलं तर काही करा, तुम्ही शेजारील दोन संख्याचा संबंध घ्या, इथं बघा प्रत्येक संख्या बघितलं की लगेच सुटलं, वर्ग आहे वर्ग आहे वर्ग आहे वर्ग आहे, परंतु इथं कळत नाही, मग काय करा पंचवीस आणि वीस याचा संबंध लक्षात घ्या, पुन्हा याचा घ्या आणि इथली संख्या मिळवू शकता। बघा चला आपण जर या ठिकाणी विचार केला मला पंचवीस पासून वीस मिळवायचे, याचा अर्थ मी जर वजा पाच केले तर पंचवीस मधून पाच गेले की वीस उरतात। पुन्हा बघा इकडे जर मी विचार केला जे माझ्याकडे उपलब्ध आहे त्याचा मी विचार करतो, दहा पासून मला पाच मिळवायचे, यातनं जर मी वजा पाच केले तर दहा मधून पाच गेले की पाच उरतायत, पुन्हा पाच मधून पाच वजा केले की शून्य मिळतायत, याचा अर्थ काय, हे प्रत्येक ठिकाणी वजा पाच करत असतील का, मग असा आपल्याला विचार करता आला पाहिजे। मग आपण काय करणार आहोत, पंचवीस मधून पाच गेले वीस, याचा अर्थ इथं संख्या मिळवायची, तर या शेजारच्या अलीकडच्या, लक्षात घ्या प्रश्नचिन्हाच्या अलीकडच्या संख्येशी आपला नेहमी संबंध असतो हे लक्षात घ्या, मग प्रश्नचिन्ह इथं आहे अलीकडची संख्या आहे, पंचवीस मधून पाच गेले वीस, तसं या वीस मधून पाच गेले, वीस मधून पाच गेले किती उरले हो पंधरा, मग पंधरा आहे का, पंधरा पर्याय क्रमांक चार मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पंधरा असं आपल्याला मिळणार आहे। बघा पंधरा मधून पाच गेले दहा, दहा मधून पाच गेले पाच, पाच मधून पाच गेले शून्य। आता कधी कधी वजाबाकी करायला अवघड जाते ना, उलटा विचार करा, शून्य मध्ये पाच मिसळा पाच, पाच मध्ये पाच मिसळा दहा, तसं दहा मध्ये पाच मिसळा पंधरा, बघा पर्याय क्रमांक चार पंधरा असं उत्तर मिळणार आहे। त्यानंतर पुढे जाऊया, पुढे बघा तीनच संख्या दिल्यात, बघा एक आहे आठ आहे सत्तावीस आहे, मी जर पहिली पद्धत वापरली प्रत्येक संख्येचा विचार जर केला, एकचा विचार आठचा विचार सत्तावीसचा विचार केला, तर माझ्या असं लक्षात येतं की या घन संख्या आहेत, कारण त्या पाठ करणं गरजेचं आहे, तुम्ही लक्षात घ्या कमीत कमी एक ते दहा या संख्यांचे घन पाठ करून ठेवा आत्ता, एकचा घन एक, दोनचा आठ, तीनचा सत्तावीस, म्हणजे एकचा झाला, दोनचा झाला, तीनचा झाला, याचा अर्थ चारचा घन करायचा, मग चारचा घन किती, चारी चौक सोळा, सोळ चौक चौसष्ट, चौसष्ट कुणीकडे आहे, तर पर्याय क्रमांक तीन मध्ये चौसष्ट आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन चौसष्ट असं आपल्याला मिळणार आहे। लक्षात घ्या घन होता एकचा दोनचा तीनचा आणि चारचा घन केला, चारी चौक सोळा, सोळ चौक चौसष्ट, पर्याय क्रमांक तीन चौसष्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, बघा पहिला आपल्याला संख्या मिळते तेरा, पुन्हा एकोणीस, पुन्हा पंचवीस, पुन्हा एकतीस, पुन्हा त्रेचाळीस। आता तुम्ही म्हणाल की सर ही विषम आहे, 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 म्हणून प्रश्नचिन्हा जागी सर आम्ही विषम संख्या लिहितो, परंतु तुम्ही जर बघितलं तर पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे दोन्ही पण विषम संख्यांचे आहेत, मग त्यातली कोणती लिहायची, म्हणजे आपल्याला प्रत्येक संख्येचा विचार करून उत्तर मिळत नाही, म्हणून काय करूया शेजारील दोन संख्यांचा संबंध तपासूया, तेरा पासून एकोणीस कसे मिळतील हो मला, तर जर मी तेरा मध्ये सहा मिसळले, बघा तेरा आणि सहा एकोणीस, पुन्हा मी एकोणीस मध्ये सहा मिसळले की मला पंचवीस भेटतायत,
पंचवीस मध्ये परत सहा मिसळले की मला एकतीस भेटतायत, म्हणजे काय करतायत, तेरा सहा एकोणीस, एकोणीस आणि सहा पंचवीस, पंचवीस आणि सहा एकतीस, प्रत्येक वेळेस सहा मिसळतायत ना, मग इथं पण मी सहा मिसळतो बघा, एकतीस आणि सहा किती झाले, एकतीस आणि सहा होतात सदतीस, आता बघा आणि सदतीस मध्ये सहा मिसळा बरोबर तुम्हाला त्रेचाळीस मिळणार आहे, म्हणजेच काय प्रश्न चिन्हाच्या जागी सदतीस ही संख्या मिळणार आहे, मग सदतीस कुणीकडे आहे, तर सदतीस आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सदतीस असं आपल्याला मिळणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रम ओळखणे या घटकांतर्गत संख्या मालिका या उपघटकाविषयी माहिती घेतली, याचा अभ्यास करा, सराव करा, धन्यवाद।